हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे सर्वांचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आता एम पी एस सी जे ॲस्पिरंट आहे त्यांच्यामध्ये नवीन चैतन्याचं वातावरण आलं आहे, कारण की राज्यसेवाची तारीख फिक्स झाली आहे आणि कंबाईनची जाहिरात लवकरात लवकर येण्याचे असे काय संकेत आहेत. त्यामुळे निश्चितच तुम्ही सर्व आनंदी असाल, जोरदार अभ्यासाला सुरुवात चालू केली असेल तुम्ही. ठीक आहे, आतापर्यंत जी तुम्हाला मरगळ आली होती ती मरगळ झटकून टाकायची आणि अभ्यासाला काय करायची, सुरुवात तुम्हाला करायची आहे. या उद्देशानं जसं की तुम्ही बॅनरमध्ये बघितलं आहे काय की विदर्भ आय एस अकॅडमी शाखा पुणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नाविन्यपूर्ण उपक्रम, दमदार रविवार. जो संडे फंडे ही मानायची जी प्रथा आहे ती आपण मोडतोय आणि आता आपण प्रथा काय करतोय, दमदार रविवार. आणि विषयाची तयारी तुम्हाला वर्कशीटद्वारे करायची आहे. हा प्रोग्राम काय आहे जो कमिंग सून होता तो येत्या रविवारपासून स्टार्ट होणार आहे, तर हा प्रोग्राम काय असेल हे आता इथे आपण जाणून घेणार आहे. ठीक आहे, तर बघा, लक्ष द्या, तुम्हाला ना मी दर रविवारी म्हणजे दर रविवार झाल्यानंतर तुम्हाला टार्गेट देत जाईल, वीकली टार्गेट. बघा लक्ष द्या, याचा मी काय सांगतोय, हा उपक्रम काय असेल नेमका ते समजून घ्या. ठीक आहे, बघा काय करेल व्यवस्थित समजून घ्या, शॉर्ट व्हिडिओ आहे पण इन्फॉर्मेटिव्ह आहे. दर संडेला, एक तर संडेला किंवा मंडेला मी काय करेल, तुमच्या समोर येईल यूट्यूबच्या माध्यमातून आणि तुम्हाला देईल वीकली टार्गेट. ठीक आहे, आणि हे जे आहे म्हणजे पूर्ण संपूर्ण आठवडा असेल, या आठवड्याचं तुम्हाला काय दिलं जाईल, टार्गेट दिलं जाईल. या टार्गेटमध्ये मी तुम्हाला एक विषय सांगेल, काही मुद्दे देईल, त्या मुद्द्यांवर तुम्ही काय करायचं आहे, संपूर्ण आठवडाभर अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय होईल याचे उद्देश बघा काय काय. नंबर एक, पहिला उद्देश हा आहे की तुम्हाला अभ्यासाची एक निश्चित दिशा मिळेल की मला या आठवड्यात हे टार्गेट्स फिक्स करायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे दर संडेला हे टार्गेट दिल्यानंतर प्रॉपर दर संडेला काय होईल, तुमची टेस्ट होईल. पण टेस्ट कोणत्या प्रकारची असेल हे पुढे मी रिव्हील करणार आहे, तर समजून घ्यायचं, टेस्ट तुम्हाला करायची आहे वर्कशीटच्या माध्यमातून. सर या परीक्षेचं काय वैशिष्ट्य आहे, आम्हाला तर टेलिग्रामवर शेकडो पेपर मिळतात, एखाद्या टेस्ट सिरीजच्या चॅनलवर गेलो तर आम्हाला शेकडो पेपर्स मिळतात, मग का बरं आम्ही टार्गेट्स अचीव करायचे आणि वर्कशीट सोडवायच्या. तर वर्कशीट ही संकल्पना जशी CBSE किंवा स्टेट बोर्डला असते तशी संकल्पना आहे. सागर सरांच्या जे सुपीक डोक्यातून ही संकल्पना आली आहे वर्कशीटच्या माध्यमातून. मोस्टली काय होतं, आपल्याला एम पी एस सीमध्ये एक सवय आहे, काय सवय आहे की ऑप्शन जे आहे ते ऑप्शन पिक करायचे. ठीक आहे, आणि चारपैकी एक सिलेक्ट करायचं. मात्र इथं नाही, याला CBSEमध्ये एक नाव आहे ज्याला म्हणतात ब्रेन स्ट्रोमिंग टेस्ट. ब्रेन स्ट्रोमिंग म्हणजे काय, तुम्हाला मेंदूमध्ये तुमच्या स्ट्रोम आणायचे आहेत, पूर्ण पाठ करायचा आहे आणि पाठ करून इथं अप्लाय करायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन्स नसतील. हा जो तुमचा पेपर आहे तो काय असेल, हा तुमचा असेल विदाऊट ऑप्शन्स. ठीक आहे, त्यामुळे इथे तुम्हाला सर्वात जास्त भर द्यावं लागेल ते म्हणजे पाठांतरावर. ठीक आहे, विदाऊट ऑप्शन्स असेल. आता का बरं सर विदाऊट ऑप्शन्स का बरं देत आहे, आयोग तर ऑप्शन्सद्वारे देत आहे पण नाही, विदाऊट ऑप्शन अभ्यास केल्याने पाठांतर चांगलं होतं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला त्या ऑप्शन्समध्ये, ठीक आहे, तुम्हाला एक सवय लागते की नाही रिलाय राहायची, पण इथे नाही, इथं पाठांतर चांगलं होईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही सेकंदात तुमचे प्रश्न क्लिक होणं चालू होतील. ठीक आहे, सो त्याच्यामुळे विदाऊट ऑप्शन तुम्हाला एक वर्कशीट दिल्या जाईल जी तुमच्याकडून क्लासमध्ये सॉल्व केल्या जाईल. आता दुसरा मुद्दा आहे की सर ही कुणासाठी असेल, फक्त क्लासचे विद्यार्थी का तर नाही, मी परत एकदा सांगतोय ही टेस्ट ओपन टू ऑल आहे. म्हणजे सर्व पुण्यामध्ये जे विद्यार्थी आहेत जे फिजिकली विदर्भ आय एस अकॅडमीच्या पत्त्यावर येऊन क्लासमध्ये सॉल्व करू शकतात अशा सर्व मुलांसाठी ती आहे. पण इथे लिमिटेशन हेच आहे की ही टेस्ट आपण सिटिंग अरेंजमेंट कमी असल्यामुळे फक्त 100 जे स्टुडंट आहेत या 100 स्टुडंट्सलाच अवेलेबल करून देतोय. म्हणजे जे 100 विद्यार्थी सर्वात पहिले अकॅडमीकडे एनरोल करतील त्यांनाच ही टेस्ट देता येईल. प्रॉपर आयोगाप्रमाणे सिटिंग अरेंजमेंट असेल, एका बेंचवर एक विद्यार्थी असेल डेस्क बेंचवर आणि तो तिथे टेस्ट सॉल्व करेल. प्रॉपर टायमर लावून, म्हणजे बघा तुमची मॉक ड्रिल संपूर्णता होणार आहे, ही एक मॉक ड्रिलच आहे तुमची. वेळेचं म्हणजे वेळेमध्ये पेपर सॉल्व होण्याचा एक अप्रोच तुमचा डेव्हलप होईल. दुसरा म्हणजे पाठांतराचे मुद्दे, जे तुम्हाला आयोग ॲज इट इज, काही मुद्दे फक्त पाठांतराचे असतात ते पाठांतराचे मुद्दे होतील. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे की त्यानंतर लगेचच त्याच्यावर काय घेणार आहे, आपण डिस्कशन घेणार आहे.
डिस्कशन फार जास्त असणार नाही, पण पेपरला ओरिएंटेशन देणारं असं डिस्कशन असेल, म्हणजे एका प्रकारे तुमची संपूर्णता तयारी या ठिकाणी केली जाईल. ठीक आहे, आता बघा मग सर, या आठवड्याला तुम्ही आम्हाला कोणते टार्गेट्स देणार आहे, नेक्स्ट संडेसाठी तुम्ही कोणते टार्गेट्स देणार आहात, तर ते टार्गेट्स तुमचे हे आहेत. आगामी वर्कशीट टेस्टमध्ये तुम्हाला हिमालय प्रणाली म्हणजे पूर्णतः हिमालय अभ्यासायचा आहे, निर्मितीपासून तर त्यामध्ये असणारी शिखरं, पर्वत, रांगा आणि खिंडी म्हणजे इंडियन जी जिओग्राफी आहे, फिजिकल जिओग्राफी, त्यामध्ये हिमालयीन प्रणाली. दुसरं, ईशान्य भारतातील प्राकृतिक रचना म्हणजे नॉर्थ ईस्टवाला जो इंडिया आहे इथं असणाऱ्या पर्वतरांगा, पठारं, टेकड्या यांच्यावर प्रश्न येतील. त्यानंतर भारताची प्राकृतिक रचना ज्यामध्ये पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश या तीन गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे भारताची जी पर्वतीय प्रणाली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग होतात, त्यापैकी पर्वतीय प्रणाली, पठारी आणि मैदानी प्रदेश याच्यावर अभ्यास करायचा आहे. आणि हे झाले भारताच्या संदर्भात, आणि महाराष्ट्राचे मुद्दे असतील ते म्हणजे महाराष्ट्रातील नद्या संपूर्ण उगमस्थानापासून तर नदी त्या ठिकाणी कुठे समुद्राला जाऊन मिळते मुखापर्यंत, त्याच्यावर धरणं, संगमस्थळं वगैरे सर्व. त्यानंतर पर्वतरांगा, महाराष्ट्रातील सर्व सह्याद्री उपरांगा, सर्व पर्वतरांगा. त्यानंतर महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र. त्यानंतर महाराष्ट्राचा संपूर्ण प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक रचना नावाचा टॉपिक. महाराष्ट्रातील खडक प्रणाली, महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र, सुपारी, ऊस वगैरे. त्यानंतर महाराष्ट्रातील घाट व खिंडी, हा तुमचा असेल सिलॅबस. आणि या सिलॅबसवर आधारित या आठवड्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि नेक्स्ट संडे, या नेक्स्ट संडेला काय होणार आहे, ही टेस्ट होईल. क्लिअर चालेल, संडे ला ही तुमची टेस्ट होणार आहे. सर्वात महत्त्वाचं ही टेस्ट कशी असेल तर मी तुम्हाला एक दाखवतोय. जसं की बघा, विदर्भ आयस अकॅडमी काय करत असते, आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांकडून अशा वर्कशीट सॉल्व्ह करून घेत असतं. जसं की बघा, पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे. इथं तुम्हाला क्लू दिला आहे की बाबा बघा, अशा प्रकारची ब्रेन स्ट्रोमिंग टेस्ट आहे. बघा किती कल्पकतेनं तयार केली आहे की बाबा 49.5% क्षेत्र व्यापलाय ही कोणती नदी, तर मग तुम्हाला इथं लिहायचं गोदावरी, म्हणजे पाठांतर तुमचं स्ट्रॉंगच हवं. त्यानंतर इथे तापी पूर्णा खोऱ्यांनी किती व्यापलाय, नर्मदेने किती व्यापलाय, भीमाकृष्णेने किती व्यापलाय, आणि एक क्लू आम्ही दिला असेल. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न, म्हणजे अशा प्रकारचे टेस्ट असतील. त्यानंतर महाराष्ट्रातील जल प्रणाली, ठीक आहे, समांतर आहे तर कोणकोणत्या नद्यांची आहे, अनिश्चित आहे तर कोणकोणत्या नद्यांची आहे, त्यानंतर वृक्षाकार आहे तर कोणत्या नद्यांची आहे, सावित्री आणि गायत्रीची कोणती आहे, म्हणजे डायग्रामवरून तुम्हाला सांगावं लागेल ती कोणत्या प्रकारची काय आहे जल प्रणाली आहे, ड्रेनेज पॅटर्न. त्यानंतर गोदावरी नदी, त्यावरील धरणं आणि काठावरील शहरं, ही अशी शीट आहे. एक मिनटं, याला मी काय करतो, रोटेट करतो आहे. बघा ही अशी ही शीट आहे. मग यामध्ये गोदावरीचं उगमस्थान, गोदावरी इथे जाऊन मिळते, मग पैठणला कोणतं धरण आहे, लातूरला कोणतं धरण आहे, इथं कोणतं शहर आहे मांजरेवर, बीडमध्ये कोणतं धरण आहे सिंदफणीवर, त्यानंतर प्रवरेवर कोणतं धरण आहे, शहर कोणतं आहे अहमदनगरला कोणतं धरण आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही वर्कशीट असेल, समजलंय. त्यानंतर परत ही जी आहे ही आहे वर्धा नदी प्रणाली. ठीक आहे, वर्धा नदी प्रणाली. आणि या वर्धा नदी प्रणालीमध्ये सेम धरण वगैरे, म्हणजे तुमच्या पाठांतराचे मुद्दे फार चांगल्या पद्धतीनं तुमच्या पाठ पाहिजे. तसंच भीमा नदीच्या संदर्भात आहे. आता ही नदी प्रणालीवर आधारित होती म्हणून, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाड्या. मग इथं काय दिलं आहे, खाडीचं नाव दिलं आहे, नदी तुम्हाला सांगायची, जिल्हा आम्ही दिला आहे. इथं खाडीचं नाव दिलं आहे, नदी आम्ही दिली आहे, जिल्हा तुम्हाला सांगायचा आहे. इथं जिल्हा दिला आहे, इथं नदी दिली आहे, इथं खाडी, म्हणजे तुमचे ब्रेन्समध्ये स्ट्रोम येतील. कळाल का, अशा प्रकारे ही संकल्पना आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, संकल्पना सागर सुरांच्या डोक्यातून निघाली आहे, म्हणजे निश्चितच त्याच्या मागे फार काहीतरी असेल. ओके, सो अशा प्रकारची टेस्ट असेल आणि सर्वांसाठी असेल. ठीक आहे, ओपन टू ऑल. फक्त एकच की मी परत एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी सांगतोय की आपल्याकडे सिटिंग अरेंजमेंट कमी असल्यामुळे आपण फक्त काय करतोय, 100 विद्यार्थ्यांनाच हे अलाउ करतोय. सो हे तुमचे काय आहेत, वीकली टार्गेट्स आहेत. हे टार्गेट्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. यावर प्रश्नसंख्या 6 असेल, प्रत्येकी 5 गुणांसाठी असेल प्रत्येक प्रश्न, म्हणजे एकूण 30 गुणांची टेस्ट असेल आणि 30 मिनिटाची असेल. कळालं आहे, अशा प्रकारचा हा उपक्रम आपण घेऊन आलो आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी विदर्भ आयएएस अकॅडमी शाखा पुणे ही विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते नवनवीन उपक्रम चालू घेते आहे हे सांगतोय, ज्याचा फायदा निश्चित तुम्हाला भविष्यात होईल. एक, जसा परीक्षेचा शेड्यूल आला आहे, तुमची संडेला निश्चित एका संडेला काय होईल,
ठीक आहे, कार्यशाळा होतात, जसं पूर्वीही तुम्ही कार्यशाळा अनुभवल्या आहेत की काय केलं जाते, सागर सर असतील यांच्याद्वारे किंवा मी असेल किंवा आपल्या तज्ज्ञ फॅकल्टी असतील यांच्याद्वारे संपूर्ण एक दिवसाच्या कार्यशाळा आपण नेहमी आयोजित केल्या जात असते. नंबर दोन, आपण विद्यार्थ्यांकडून त्यांना नियमित वर्कशीट देऊन दर संडेला काय करतो आहे, या ठिकाणी वर्कशीट देऊन त्यांच्याकडून पाठांतर स्ट्रॉंग करून घेतो आहे आणि संपूर्ण अभ्यासाला कव्हरेज देतो आहे. असं नाही की भूगोल सर्वच विषयावर आधारित ह्या काय असतील तुमच्या वर्कशीट असतील, ठीक आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे आपली विदर्भ आय एस अकॅडमीच्या बाजूला जी रीडिंग आहे त्या रीडिंगमध्ये आपण विद्यार्थ्यांना बसून त्यांच्याकडून प्रॉपर दिवसभराचं शेड्यूल देऊन अभ्यास करतो आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल विदर्भ आय एस अकॅडमीची जी ब्रांच बॅच चालू आहे या विद्यार्थ्यांना आपण बॅच संपल्यानंतर 12 वाजतापासून तर रात्री 9 पर्यंतचं संपूर्ण शेड्यूल दिलं आहे. त्या शेड्यूलनुसार त्यांना अभ्यास करायचा असतो की बाबा स्टेट बोर्डमध्ये आज कोणता टॉपिक वाचायचा, प्राकृतिक भूगोलामध्ये कोणता टॉपिक वाचायचा, त्याच्यानंतर इथे जे असेल ठीक आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये पॉलिटीमध्ये कोणता टॉपिक वाचायचा, त्यानंतर सोबत ग्रुप डिस्कशनसाठी करून दिला आहे. आणि दर तासाला आमचा असिस्टंट वर्ग त्या ठिकाणी काय करतो आहे, किंवा स्वतः फॅकल्टी असेल, मी असेल, संजय सर असतील, सागर सर असतील, ठीक आहे, हे सर्व फॅकल्टी जे आहेत ह्या फॅकल्टी तिथे जाऊन त्यांना मॉनिटरेट करतात आणि त्यांना ते बाहेर बसू नये, ठीक आहे, त्यांनी फावल्या वेळा टाईमपास करू नये यासाठी आपण तिथं काय केलं आहे, त्यांच्यावर वॉच ठेवला आहे. सो अशा प्रकारचे उपक्रम आपण करतो आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांना इथे आपण काउन्सिलिंग करतो आहे, ठीक आहे, वेळोवेळी मार्गदर्शन करतो आहे. म्हणजे कोणताही विद्यार्थी मग ते बॅच स्टुडंट असो अदर स्टुडंट असो या सर्व विद्यार्थ्यांना आपण काय करतो आहे, विदर्भ आय एस अकॅडमीमध्ये जे कोणाच्या समस्या असतील, काही प्रश्न असतील, जसं की तुम्हाला जर कोणत्या समस्या असतील, काही प्रश्न असतील, एखाद्या मुद्द्याबद्दल डिस्कशन करायचं असेल, तर तुम्ही निश्चितच विदर्भ आय एस अकॅडमीला व्हिजिट करू शकता. तुम्ही नेहमीच तुम्ही काय असेल त्या ठिकाणी तुमचं स्वागत असेल, ठीक आहे. असं काही नाही की मग तुम्ही बॅचचे स्टुडंट असले पाहिजे किंवा काही नाही, सर्व विद्यार्थी आमच्यासाठी समान आहेत, ठीक आहे. आणि आपला यूट्यूबचा उद्देशसुद्धा काय असतो आहे की उद्देश तोच असतो की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सो असे अनेक प्रकारचे उपक्रम. त्यानंतर दरवेळी आपण काय करतो आहे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे ओपन टू ऑल सेशन घेतो आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे मी करंटचं एक ओपन टू ऑल सेशन घेतलेलं होतं, त्यानंतर लोकसांख्यिकी नावाचा ओपन टू ऑल सेशन घेतला होता. सो अशा प्रकारचे अनेकविध सेशन आपण करतो आहे, नियमित बॅचेस पण आपण इथं लॉन्च केले आहे. तर सांगायचं हेच की विदर्भ आय एस अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांसाठी, आपले यूट्यूबमध्ये बघणारे जे विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी ऑफलाईन ऑनलाईन बॅच केल्या असतील किंवा ज्यांनी बॅचेसही लावल्या नसतील, त्या सर्वांसाठी आपले उपक्रम सर्वांसाठी खुले आहेत, ठीक आहे, आले लक्षात. तर हा आहे तुमचा काय येणाऱ्या संडेसाठीचा उपक्रम. आता फक्त मला तुम्हाला एक सांगायचं आहे, सिलॅबस सांगितलं आहे, टेस्टचं स्वरूप काय असेल हे सांगितलं आहे, वर्कशीट, ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचे मुद्दे की सर मग याची फीज काय असेल, तर परत एकदा सांगतोय हे जे असेल हे ओपन टू ऑल आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी कोणतंही शुल्क नाही, म्हणजे निःशुल्क आहे. परत एकदा सांगतोय की फक्त 100 किती ओनली 100 स्टुडंट आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ असेल तर आपण तो 30 मिनिटं ठेवतोय 9:30 ते 10 दरम्यान. आणि दर संडेला ही टेस्ट असेल, हे सकाळी, ऑबियस सकाळीच असेल. आणि त्यानंतर लगेच त्या ठिकाणी 10:30 म्हणजे 10 ते 10:30 या वेळात तुमच्याकडून काय केलं जाईल त्यावर आपण डिस्कशन घेणार आहोत. त्या त्या विषयाच्या ज्या तज्ज्ञ फॅकल्टी असतील त्या तुमच्याकडून ते डिस्कशन करून घेणार आहेत. आणि तिथेच मग काय केलं जाईल, तशा प्रकारे काही तुमच्या मिस्टेक्स वगैरे असतील ह्या तुम्हाला सांगितल्या जातील. आता महत्त्वाचा मुद्दा हा येतोय की हा जो नेक्स्ट संडे आहे, ठीक आहे, या नेक्स्ट संडे म्हणजे किती तारखेला असेल, तर लक्षात घ्यायचं नेक्स्ट संडे येतोय तो म्हणजे 29 सप्टेंबरला. सो फर्स्ट टेस्ट जी असेल, जो आता मी तुम्हाला हे सांगितलं आहे, याची जी फर्स्ट टेस्ट असेल तर ती वर्कशीट टेस्ट असेल ती म्हणजे 29 सप्टेंबरला. वेळोवेळी अपडेट आपण देऊच 2024ला. सो अशा प्रकारे 9:30 ते 10 दरम्यान. सो असा हा आपला एक उपक्रम आहे, दमदार रविवार. सो हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय, ठीक आहे, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच तुमच्या काय सूचना असतील, अभिप्राय असतील, समस्या असतील त्यासुद्धा सांगा, ठीक आहे. आणि तुमच्या अभिप्राय आणि जे सूचना आहे याचं निश्चितच काय असेल स्वागत असेल. आणि हळूहळू आपण प्रत्येक विषयावर आधारित अशा टेस्ट चालवणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी
पटापट रजिस्ट्रेशन करून घ्यायचे विदर्भ आयस अकॅडमीला. तुम्ही फिजिकली येऊन नाव नोंदवून देऊ शकता, जेणेकरून 100 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा समावेश असेल. मी परत एकदा सांगतोय, 100 वर एक जरी विद्यार्थी आला तर सॉरी, आम्ही त्यांना तिथे बसवू शकत नाही, कारण की ती एका डेस्क बेंचवर एकच विद्यार्थी असल्यामुळे आपण 100 विद्यार्थ्यांचंच नियोजन करू शकत आहे. ठीक आहे, आणखी काही प्रश्न असेल तर विदर्भ आयस अकॅडमी शाखा पुणेला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर काय करू शकता, कॉल करू शकता. थँक्यू सो मच, आणि सर्वांना येणाऱ्या दमदार रविवारसाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.